उरणमधील विंधणे येथील अरुण यांच्यासह कुटुंबियांची वडिलोपार्जित जागा गावातील तिघा बहिणींनी आपल्या जावयाच्या सांगण्यावरून तसेच शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे सातबारा बनवून हडप करण्याचा प्रयत्न केलाय. सदर बाब डाके कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबतची तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री महसूल मंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी रायगड, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि उरण पोलीस ठाण्यात स्पीड पोस्टद्वारे दाखल केली. मात्र वडिलोपार्जित जागा अचानक भलत्याच माणसांच्या नावे सातबारा बनवला गेल्याने प्रशासनाचे अधिकारी नेमके काम काय करतात, यामध्ये किती प्रमाणात आर्थिक वजन ठेवण्यात आले, या प्रकाराला भूमी अभिलेख अधिकारी सामील आहेत की महसूलचे अधिकारी, असे अनेक प्रश्न आता डाके कुटुंबियांना सतावू लागलेले आहेत. त्यामुळे खोटे दाखले बनवून देणाऱ्या अधिकाऱ्यांसह फसवणूक करणाऱ्यांवरती कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी या कुटुंबियांनी केलेली आहे. डाके कुटुंबियांनी आपले वकील धीरज डाके यांच्या सल्ल्यानुसार सदर तक्रार दाखल करून न्यायाची मागणी देखील केली आहे. मी बोरखर गावातील रहिवासी अरुण भास्कर डाके हे माझं नाव आहे आणि माझी जमीन ही जवळजवळ मी 50 वर्ष या शेती इथं करत आहे. आई वडिलांच्या सोबत शेतावर येऊन बघते. इथं 149 सर्वे नंबर हा आमचा हिस्सा नंबर 11-2 हा आमच्याकडे पहिल्यापासून आम्ही कसतो येतो शेत आणि आम्ही त्याच्यातनं आमची जमीन आहे ती 22 गुंठ. तर 22 गुंठ जमीन असताना आता ते नवीन उतारे घडले त्याच्यात आमची 4 गुंठ जमीन कमी झालेली आहे. तरी नवीन उतारे घडले कसे याचा मला खुलासा करा. मला समजल्यानंतर मी माझ्या वकिलांना जाऊन तक्रार केली आणि ते सगळं काही त्यांच्याकडे सोपवलंय. तरी जमिनीचा उतार नवीन होतात कसे हो. सातबारे आमच्या गावातलेच आहेत ते माणसं, सातबाऱ्यांची नावं आहेत ती, पण त्यांची एक सुद्धा इथं 1 इंच काही एक कप्पा कुठं जमीन नाही त्यांची इथं या सर्वे नंबरमध्ये. कधी मी 50 वर्षात कसताना त्यांना बघितलं नाही इथं शेत. तर त्यांनी ते 2 उतारे खोटे बनवलेले आहेत. खूप पूर्वीपासून वडिलोपार्जित अशी यांची 22 गुंठे अशी जमीन होती या ठिकाणी. 149-11 त्याचा हिस्सा क्रमांक 2 आणि ती जी त्यांची 22 गुंठे जमीन होती ती आता घटून काही लोकांनी 18 गुंठे केलेले आहे. आणि एक गोष्ट त्यांच्या निदर्शनास अशी आलेली आहे की ह्या ठिकाणी हे लहानपणापासून इथे शेती करत आहेत. त्यांना ज्या व्यक्ती ते लहानपणापासून कधी इथे कसताना दिसल्या नाही त्या व्यक्तींच्या नावे इथे 2 सातबारा घडलेले आहेत. ते 68 गुंठ्याचे, 1 10 गुंठ्याचा, 149-11-7 हा 10 गुंठ्यांचा व 149-11-2 हा 57 गुंठ्यांचा, असे 68 गुंठ्यांचे 2 सातबारे घडलेले आहेत. आणि गंमत अशी आहे की ज्या त्या सातबाऱ्यावर ज्या लोकांची नावं आहेत त्या लोकांचा 1 गुंठाही जागेवर इथे पजेशन नाही आहे किंवा गेली 50 वर्ष ते इथे कधी त्यांना कसताना दिसलेले नाहीत. ज्या लोकांनी जी गडबड केलेली आहे, महसूल अधिकाऱ्यांनी गडबड केलेली आहे, तर ह्या गोष्टीचा योग्य तो तपास व्हावा अशी मागणी मी माझ्या आशिलांकरता करत आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट जीविका डाके. तर मी सुद्धा या एरियामध्ये म्हणजे याच गावची एक कन्या आहे. तर ही जी हा जो एरिया आहे तो अटल सेतू प्रभावित एरिया आहे, त्यामुळे इथल्या जमिनीला पण खूप जास्त भाव आहे, जमिनीला जमिनीची किंमत आहे या जमिनीची. तर ह्या जमिनीमध्ये जे इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतात तर त्यांना माझी विनंती आहे की इथली जमीन विकत घेताना जे सातबारे आहेत ते तर आहेतच, पण ते सातबारे खरे आहेत की खोटे आहेत हे सुद्धा तुम्ही चेक करून इथली जमीन विकत घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी जागा आहे त्या जागेवर स्वतः जाऊन पाहणी करा की ही जागा अस्तित्वात आहे की नाही, जेणेकरून भविष्यात त्यांची जी पुंजी आहे, जी साचवलेली पुंजी आहे, ती त्याचं नुकसान होणार नाही. Thank you.